हाँ सर सांगा आपलं नाव आणि डेसिग्नेशन. माझं नाव सुहास गोपाल सातारे. मी एल एन टीत जवळजवळ 38 वर्षी सर्व्हिस केलेली आहे आणि मी सगळं मेंटेनन्स आणि सगळं लेथ मशीन, मिलिंग मशीन, जे काही मशीन शॉपमध्ये ज्या मशीनरी आहेत त्याचं मेंटेनन्स आणि सगळं ऑपरेट करतो. या ठिकाणी आज सर आपल्याला टूल अँड कटर या ग्राइंडरवरती एंडमिल कटर फेस ग्राइंडिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारची सेटिंग कशा पद्धतीने केली जातात हे आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहेत. सरांना मी विनंती करतो की सर आपण या मशीनवरती डिवायडिंग हेड जे आहे हे कशा पद्धतीनं सेट केलं जातं, त्याचे वेगवेगळे अँगल कशा पद्धतीनं सेट केले जातात ते कृपया आम्हाला सांगा. आता आपण ह्याला रिलीफ अँगल देतो आहे. हा साधारण 115 डिग्री आपण सेट केलेलं आहे, एव्हर केलेलं आहे आणि आता त्याला लॉक करूया. 15 डिग्री वर केलेलं आहे, सेट केलेलं आहे आणि आता लॉक करतो. म्हणजे आपण या ठिकाणी डिवायडिंग हेड वरती 15 डिग्रीने रिलीफ अँगलसाठी उचललेलं आहे. आता साईडचं हे ओपन करतो आहे. मला अगोदर दाखवतो मी कसं मूव्ह होतो ते. हे बघा, हे हेडला अशा पद्धतीने डिवायडिंग हेड हे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आडव्या दिशेमध्ये फिरवता येतं आणि आता आपण ते 7 डिग्रीला या ठिकाणी सेट केलेलं आहे. त्यामुळे कटरच्या फेसला आपल्याला दोन्ही रिलीफ अँगल जे आहेत ते सेट करता येतात. यानंतर डिवायडिंग हे चांगल्या प्रकारे सेट केल्याची खात्री करून घेतली. अशा पद्धतीने सेट केलेल्या डिवायडिंग हेडच्या इंडेक्स प्लेटवरती क्रँक हँडल अशा पद्धतीने सेट केलं की समोरच्या बाजूला एंडमिल कटर जे सेट करणार आहोत त्याचे किती फ्लूट्स आहेत त्यानुसार आपण पाठीमागं इंडेक्सिंग प्लेट जी आहे ती सेट करून घेतली. त्यानंतर डिवायडिंग हेड जे आहे याचा वरच्या बाजूला डिग्रीमध्ये असणारा 0 डिग्री सेट करून घेतला व त्यानुसार प्रत्येक डिग्रीचं मार्किंग करून घेतलं, जेणेकरून पुढे आपणाला ग्राइंडिंग करण्यासाठी प्रत्येक टीत ग्राइंडिंग करण्यासाठी त्या प्रत्येक मार्किंगचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. आता या ठिकाणी प्रथम 0 डिग्रीचं मार्किंग सेट केलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक पुढच्या 60 डिग्री याप्रमाणे 6 फ्लूटसाठी प्रत्येक डिग्रीचं सेटिंग करून घेतलं. या मार्किंगचा आपल्याला गाईडलाईन म्हणून उपयोग करता येईल, परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी करेक्ट 60 डिग्री प्रोग्रेसिव्ह सेट झाल्याची खात्री करून घ्यावी. तदनंतर डिवायडिंग हेड हे प्रथम 0 डिग्रीला सेट करून घ्यावे. त्यानंतर कॉलेट चेकमध्ये बसवलं जाणारं जे एंडमिल कटर आहे ते अशा रीतीने सेट करावे जेणेकरून त्या एंडमिल कटरचा कटिंग एजचा पुढचा फेस हा कप व्हीलच्या फेसला टच होईल, परंतु ग्राइंडिंग करत असताना त्याच्या पाठीमागच्या टीथचा फेस ग्राइंडिंग करणार नाही अशा पद्धतीने सेट करून घ्यावे. यानंतर क्रॉसफीडच्या सहाय्याने या ठिकाणी इथं हे क्रॉसफीड व्हील आहे, या क्रॉसफीड व्हीलच्या सहाय्याने व सायमल्टेनियसली लॉन्जिट्युडनल फीडच्या सहाय्याने व्हील आणि कटर यामधील अंतर सेट करावे. त्याचबरोबर टेबलच्या पुढच्या बाजूला असणारा स्टॉपर
हाँ पाठीमागचा टीचचा भाग थटणार नाही या पद्धतीने सेट करून घ्यावा। अशा पद्धतीने एंडमिल कटरच्या प्रत्येक टूथचं ग्राइंडिंग करण्यासाठी या ठिकाणी सर्व सेटअप झालेला आहे। या ठिकाणी कटरचा समोरील फेस आणि कप व्हीलचा समोरील फेस याचं सेटिंग झालेलं आहे, परंतु कटिंग एज ग्राइंडिंग करण्यापूर्वी कटरचा फेस हा पाठीमागच्या बाजूला कटरच्या टीथला ग्राइंडिंग करू नये, यासाठी फील हेडची उभी जी उंची आहे तीसुद्धा सेट करून घ्यावी लागते। यासाठी वर्क हेड उभ्या दिशेमध्ये वर खाली सरकून ती रेडियस फेसला मॅच करून सेट केली जाते। अशा पद्धतीने फील हेड हे वर खाली केले जाते आणि या ठिकाणी कटरचा फेस हा सेट केला जातो। सेटअप पूर्ण झालेला आहे, मशीनचा स्पिंडल ग्राइंडिंग व्हील चालू केलेला आहे। या ठिकाणी क्रॉसफीडच्या सहाय्याने कटर टीथ फक्त स्पर्श करून घेतलेला आहे, त्यानंतर डेप्थ ऑफ कट देऊन पुन्हा ग्राइंडिंग केलेला आहे। हा सर इंडेक्सिंग केलेला आहे। नेक्स्ट इथ ग्राइंडिंग प्रोसेस सुरू आहे। अशा पद्धतीने एंडमिल कटरचे उर्वरित प्रत्येक टीथ प्रत्येक दात हा सायमल्टेनियसली ग्राइंडिंग करून घेतला। अशा पद्धतीने L&T ट्रेनिंगमध्ये या वर्कशॉपमध्ये या वर्कशॉपचे इन्चार्ज वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी आम्हा सर्व महाराष्ट्रातील यंत्रकारागीर या व्यवसायातील निदेशक बंधूंना उत्तम प्रकारे टूल अँड कटर ग्राइंडिंगवरती एंडमिल कटर ग्राइंडिंगचा चांगल्या पद्धतीनं डेमो दिला, तसेच आमच्यातल्या बऱ्याच जणांनी प्रात्यक्षिकही करून पाहिले। मी स्वतः खाडे सीडी सुद्धा प्रात्यक्षिक केले आहे। आता व्हिडिओ बनवणारे श्री खाडे सीडी सर हे स्वतः मशीनवर एका टीचं ग्राइंडिंग करण्याचं प्रात्यक्षिक करत आहेत। एक टीत ग्राइंडिंग झाल्यानंतर त्यांनी आता इंडेक्स राई मुवमेंट दिलेली आहे आणि लॉन्जिट्युडनल फीट देऊन टीतला समोर घेऊन ग्राइंडिंग करत आहेत। आम्ही सर्व निदेशक बांधव श्री सातारे सर यांचे धन्यवाद मानतो।